पवार काका पुतण्याच्या भेटींवर काँग्रेसनं देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या भेटी हा चिंतेचा विषय आहे, लपून होणाऱ्या भेटी योग्य नाहीत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर पुतण्यानं काकांना भेटण्यात गैर काय असा सवाल अजित पवारांनी केला. मी लपून फिरणारा माणूस नाही असंही ते म्हणाले. पण नाना, शरद पवारांच्या अजित पवारांची गुप्त बैठका काही सांगत नाही आहेत. एकीकडे ते इंडियाच्या बैठकांना हजेरी लावतात, पण त्यांची भूमिका कुठेतरी स्पष्ट होत नाही असं वाटतं. मी तुम्हाला सांगितलं की तो आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेच, आणि या पद्धतीनं भेटीगाठी ज्या लपून होतात त्याही काही बरोबर नाही. पण ही सगळी चर्चा उच्च लेवलवर होईल आणि इंडिया अलायन्सच्या याच्यामध्ये होईल, त्याच्यावर मी आज चर्चा करणं काही बरोबर. आदरणीय पवार साहेबांनी स्वतः सांगितलं, पवार परिवारातले ते सर्वात वडीलधारी ज्येष्ठ आहे. मी त्यांचा पुतण्या लागतो नात्यानी, आणि घरातल्या व्यक्तींना भेटणं त्याच्यात कारण नसताना मीडियावाले त्याला इतकी वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी देतात आणि त्याच्यातून समज गैरसमज निर्माण होतात. एक मी लपून गेलेलो नाही, हे जे काही चाललंय ना, मी उदळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मला काय लपून जायचं कारण आहे? तू कुठं बघितलं मला लपून गेलेलं? तुम्ही मला लपून गेलेलं कुठं बघितलं? मी बैठकीला गेलो मी मान्य करतोय, परंतु ज्या गाडीचा अपघात झाला म्हणतात ती गाडी माझी नव्हतीच, मी त्या गाडीत नव्हतो. त्याच्यामुळं जर एखाद्या दोन दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलवलं तर त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे